नाव आणि मूळ तुमचं गाव कोणतं आहे? काय कसं? छोटंसं गाव आहे, कुगाव, तालुका करमाळ, जिल्हा सोलापूर. आर्थिक परिस्थिती तशी पाहिजे बेहतर दिसते, कारण आमच्या गावाकडे शेतजमिनीला खूप महत्त्व आहे, शेतजमिनीला खूप महत्त्व आहे. परंतु आम्हाला शेती नसल्यामुळे आणि तिथे उजनीकरणाच्या पुनर्वसनासाठी ते जमीन पाण्यामध्ये गेली आणि तेव्हापासून आई वडिलांनी शेतामध्ये कष्ट करून तिथं लागलं. शेतमजूर म्हणूनच काम केलं. मग लहानपणापासून शिक्षण पूर्ण केलं आणि माझी पण असं इच्छा होती की आता एवढं त्यांनी आपल्यासाठी केलं म्हणून आपण त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. ते आपलं कर्तव्य आहे. मनापासून प्रमाणिकपणे अभ्यास झाला केला. आणि तुमच्या कुटुंबामध्ये यापैकी कोणी अगोदर कोणी आहे का पोलीस दलामध्ये किंवा डिफेन्समध्ये? कोणी किती भावंड आहे काय सांगा? मी एकटाच आहे, दोन महिने एकंदरीत. आज तुम्ही कमांडर असता तर कसं वाटलं सगळ्या नेतृत्व करून? खूप छान नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली या अकॅडमीच्या माध्यमातून, त्यामुळे मी अकॅडमीचा धन्यवाद म्हणजे आभार मानतो. आज खूप आनंद होते की एवढ्या मोठ्या महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या परेडचं नेतृत्व करतो. PSIचा प्रवास काय झाला? तुम्ही इकडे वळले कसे PSIकडे? 2011 साली माझं DEd कम्प्लीट झालं होतं. तसं तर लहानपणापासून मला शिक्षक होण्याची इच्छा होती, परंतु नंतर शिक्षक भरती काय झाली जवळजवळ. आता PSIला जॉईन झाल्यानंतर नंतर शिक्षक भरती झाली. PSIचा अनुभव कसा होता? तुम्ही एकदम आम्ही जवळजवळ 8 ते 10 कोणत्या कॅम्पला होतो? नॉर्थ बंगालला होतो. तिथं कसं अनुभवतो? एकदम मस्त. म्हणजे त्यांचं कसं दिवसभराचे दैनंदिन कार्यक्रम असतो, ड्युटी कसे असते, नाईट ड्युटी कसे असते, म्हणजे आपल्या काही गोष्टी त्यांना समजल्या, त्यांच्याकडून त्यांच्या काही बऱ्याच गोष्टी समजल्या आणि खूप काही शिकायला मिळतं त्या ठिकाणी. मला तर वाटतं की प्रत्येक बॅचला असा BSF कॅम्प नक्कीच आयोजित केला. लाभ तुम्हाला आता पुढच्या सर्व्हिसमध्ये मिळेल नक्की. हा पहिलाच प्रयत्न होता का परीक्षा? बऱ्याचशा परीक्षा देत होते. किती PSIचे किती अटेम्प्ट होता? PSIचा तसा मी प्री पहिल्यांदाच पास झालो. सर नेमकं पुढचं ध्येय काय आहे? हा की अंगावर आलेली आहे, पुढचं ध्येय काय? जनतेसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन, जे काही कर्तव्य असतील ते प्रामाणिकपणे करेन. सर एक ग्रामीण भागातून आलात तुम्ही, तर ग्रामीण भागातून आता तुमच्या गावासाठी म्हणा काय योगदान असेल तुमचं एक अधिकारी म्हणून? नक्कीच असणार. किंवा गावामध्ये जे काही होत करू तरुण आहे किंवा ज्यांना स्पर्धा परीक्षेसाठी करण्याची इच्छा आहे त्याच्यासाठी मी नक्की प्रयत्न.